लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के जिलाध्यक्ष अनु आंग्रे ने आज अपने जन्मदिन को अनूठे अंदाज में मनाया। उन्होंने दीघा के मदर टेरेसा आश्रम और बच्चों के अनाथालय जाकर उन्हें कपड़े, स्नैक्स और जीवन आवश्यक चीज़ों का वितरण किया। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष अशोक गावड़े और नवम्बई के प्रभारी प्रशांत पाटिल खास तौर पर मौजूद रहे। इस अवसर पर दीघा में नए रिक्शा स्टैंड का भी लोकार्पण किया गया। राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के जिलाध्यक्ष युवा नेता अनु आंग्रे ने कहा कि आज के हालात में जन्मदिन पर जश्न का माहौल नहीं है, इसलिए हमने इसे आम जनों और अनाथों की सेवा में समर्पित कर दिया। गरीबों और अनाथों को कपड़े बांटे और खाद्यान्न देकर उन्हें छोटा सा प्रोत्साहन देने की कोशिश की। आइए सुनाते हैं अनु आंग्रे ने और क्या कुछ कहा। मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस युवक अध्यक्ष आदरणीय अनुभाई आंग्रे यांचा हा पवित्र दिनी असणारा वाढदिवस, हा वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही अनाथ आश्रमामध्ये कपड्यांचं वाटप, धान्याचं वाटप, अन्नदान, त्याचप्रमाणे दिघा आणि परिसरामध्ये, ऐरोली परिसरामध्ये एक खऱ्या अर्थाने प्रवाशांना सहकार्य मिळावं आणि नागरिकांना एक चांगल्या प्रकारचं आश्रय निर्माण व्हावा अशा पद्धतीने त्यांच्या विचारातून या ठिकाणी 5 रिक्षा स्टँडचं आम्ही ओपनिंग केलेलं आहे। का या रिक्षा स्टँडच्या माध्यमातून गरजू लोकांची खऱ्या अर्थाने सेवा करण्याची संधी आमच्या अनुभाई आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना उपलब्ध व्हावी ही एक शुद्ध हेतू ठेवून आम्ही या ठिकाणी नागरिकांची कामं केलेली आहेत। वाढदिवस तर साजरा करायचाच नव्हता, पण काही का आपले मित्रमंडळी आले त्यामुळे आपण केक बीक कापले नाही तर ते कापायचं नव्हतं, आम्ही लोकांना आवाहन केलेलं। परत आपण आज मेन महत्त्वाचे कार्यक्रम म्हणजे आम्ही ठाणा, नवी मुंबई वा घोडबंदर, कणकवली, कोल्हापूर इथे जिथे जिथे आमचे मित्रमंडळी सगळ्यांनी लोकांनी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आज आपणही 2 अनाथाश्रम, 1 मदर टेरेसाचा अनाथाश्रम आहे, 1 दिघ्याला लहान पोरांचा अनाथाश्रम आहे आणि हे रिक्षा स्टँड ओपनिंग, हे सगळं आपण कार्यक्रम केला आहे ज्याच्याने लोकांना काय फायदा होऊ शकतो, लोकांना काय मदत होऊ शकते। हे गेल्या 18 वर्षापासून जेव्हा मी कुठल्या पक्षात नव्हतो तेव्हापासूनच हे कामं चालले आहेत माझे, म्हणजे आज असं म्हणून नाही आणि हे पुढेही चालत, म्हणजे आता कसं आता कोरोनाच्या काळात सगळी पोरांची तुम्ही बघितली असेल परिस्थिती काय झाली आहे, म्हणून आता आपण एक थोड्या वेळातच आपण तिथे त्यांना खाऊ वाटप करणार आहे, म्हणजे त्यांच्या मनाला एक थोडं प्रोत्साहन व्हायला पाहिजे का बाबा कोणतरी आपल्यासाठी पण आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।